यावेळी तो येण्याचे मुख्य कारण म्हणजे त्याच्या वडिलांना ज्यांना त्याने अनेक वर्षे पाहिले अनेक वर्षे वडील आणि मुलाने एकमेकांना पाहिले परंतु आता ते पुन्हा एकत्र आले त्यातल्या आनंदाची आणि आनंदाची कल्पना करता येईल आज एक खास दिवस आहे जेव्हा वडील आणि मुलगा एकत्र येतात आणि दुसरा चांगला माणूस बुद्धाचा आश्रय घेण्यासाठी सर्वांच्या उपस्थितीत बुद्धांनी त्यांच्यासाठी आश्रय समारंभ आयोजित केला आता तो अधिकृतपणे संन्यासी झाला साहजिकच राहुलला हे सगळं दिसलं राहुलला आपल्या वडिलांबद्दल उच्च आदर निर्माण झाला आणि नंतर राहुला देखील बौद्ध शिष्य राहुल हा इतिहासातील पहिला छोटा सामना त्याचा जन्म एका राजघराण्यात झाला त्याचे वडील बुद्ध होते आणि ते सर्वात लहान तो बरोबरीच्या संघात असला तरी त्याला अनुकूल करणारे अने अनेक भिक्षू राहुल व लहान असताना खोडकर तो अनेकदा खोटे बोलत असे आणि स्वतःचा आनंद घेण्यासाठी इतरांना फसवत जेव्हा बुद्धाला हे कळले तेव्हा त्यांनी त्याला येथे बोलावून चांगले शिक्षण खालील लो युनमधून निवडलेला बीजिंगच्या पूर्व भागात द्वितीय श्रेणीतील बुद्धाने पाय धुतल्यानंतर राहुलला या कुंडातील पाणी पिता येईल रोहोरो साशंकतेने धुण्यासाठी पाणी इतकं घा तुम्ही ते कसे पिऊ बुद्ध कठोरपणे या पाय धुण्याच्या पाण्याच्या कुंडासारखेच तुम्ही मुळात भिक्षू आहात आणि नवशिक्या तुम्ही तुमचे शरीर आणि मन शुद्ध करत तुमचे शब्द काळजीपूर्वक पाळत परंतु तुम्ही चेष्टा फसवणूक आणि ते रागीट आणि अज्ञानीही तुमची चूक असे वाटते की माझ्या हृदयातील स्वच्छ पाण्यात काहीतरी घा बुद्धाचे बोलणे संपल्यावर त्याने बेसिनला लाथ बेसिन लोळू राहुल थोडा बुद्धांनी त्याला पुन्हा लाथ मारून बेसिन तुटण्याची भीती वाटते रोहोरो डरपोकपणे फुटपाथ नाव महागडी वस्तू मोडली तरी हरकत बुद्ध कळकळीने आणि विचारपूर्वक जर तू या कुंडाची कद्र केली तर इतर सर्वजण सुद्धा तुमच्यावर प्रेम करण्यासारखेच तुम्ही तुमच्या खोट्या गोष्टींवर विश्वास ठेवता आणि सर्वांची चेष्टा पण शेवटी तुमच्यावर कोणीच प्रेम करत तुम्ही तुमच्या आयुष्याची कद्र केव्हा करता ते तुम्हाला कळत नाही आणि तुम्ही फक्त गोंधळात पडू बुद्धाची कठोर शिकवण राहुलला लगेचच आपली चांगली मुळे घाम फुटला आणिलास